नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अग्निपंक क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आपण इयत्ता पाचवीमधील नवदयमधील मानसिक क्षमता चाचणी या विषयातील प्रकरण तीन अभ्यासत आहोत आज आपण एक्कावन्नापासून पुढे आकृती अभ्यासणार आहोत चला विद्यार्थ्यां सुरुवात करूया आज आपण आपल्या व्हिडिओला बघा आकृती क्रमांक एकावन्न आकृती क्रमांक एक्कावन्नमध्ये आपल्याला काय दिसतंय की एक दोन तीन आणि चार तर एक दोन आणि चार मधील जो भाग आहे या भागातील जी रचना आहे ही रचना पूर्ण केलेली आहे बरोबर आहे आणि भाग तीन जो आहे हा रिकामा ठेवलेला आहे म्हणजे आपल्याला काय करायचंय तर तीन सोबत दुसरा सॉरी चौथ्या सोबत तिसरा भाग आपल्याला पूर्ण करायचा आहे आता ही प्रश्न आकृती बघितल्या बरोबर आपल्या लक्षात येतं की यामध्ये नेमका कोणता संबंध आहे बरोबर की यामध्ये आहे आरशातील प्रतिमेचा संबंध ठीक आहे बघा आपण जर एक आणि दोनचं निरीक्षण केलं तर दोन ही एक ची किंवा एक ही दोन ची काय आर आहे आरशातील प्रतिमा आहे म्हणजे आता तीन आणि चार मध्ये सुद्धा आपल्याला संबंध कसा मिळायला पाहिजे आरशातील प्रतिमेसोबत मिळायला पाहिजे बघूयात आपण आता आपली कल्पनाशक्ती वापरून बघूयात आपण आपल्या कल्पनाशक्तीनुसार आपला हा जो स्क्वेअर आहे यामध्ये काय पाहिजे की सुरुवातीला डाव्या बाजूला वरचा लाईन्स पासून ते खालच्या कडे पर्यंत बरोबर आहे डाव्या बाजूला सुरुवातीला अर्धवर्तुळाची रेषा किंवा वक्र रेषा पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचा खालच्या बाजूला दुसरी वक्र रेषा मिळायला पाहिजे म्हणजे आपल्या आकृतीची सुरुवात जी आहे ती डाव्या बाजूनी व्हायला पाहिजे ठीक आहे मग आता आपण अशाच आकृतीचा विचार करूया बघा प्रश्न क्रम ऑप्शन ए मध्ये आपल्याला कुठं दिस दिसायला लागतं ते वरच्या बाजूला म्हणजे जसं की एक आणि दोन मध्ये आहे तसा आकार आपल्याला ऑप्शन ए मध्ये दिसतो म्हणजे आपण ऑप्शन ए ला कॅन्सल करणार आहोत त्यानंतर बीच जर पाहिलं तर हा आकार आपल्याला कुठंच मिळत नाही म्हणजे आपण बी ला कॅन्सल करू त्यानंतर सी ला जर पाहिलं तर सी मध्ये आपल्याला एक रेषा किंवा एक वक्र रेषा मिळते डाव्या बाजूला मात्र ही जी लाईन्स आहे ही रचना आपल्या प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला कुठंच दिसत नाही म्हणजे आपण ऑप्शन सी ला सुद्धा कॅन्सल करू उरतो काय ऑप्शन डी जे आपण प्रश्न आकृतीमध्ये जर ठेवली तर आपली प्रश्न आकृतीची रचना किंवा आकृती जी आहे ही काय होणार आहे पूर्ण होणार आहे म्हणजे आपला प्रश्न क्रमांक एक्कावन्नचा अँसर असणार आहे ऑप्शन डी त्यानंतर प्रश्न क्रमांक बावन्न बघूया आता प्रश्न क्रमांक बावन्न हा खूप सोपा आहे यामध्ये आपल्याला काय करायचंय का बघा की दोन आणि तीन ह्या कशा आहेत आकृद्या यांच्या ज्या रचना आहेत या सारख्या आहेत बरोबर आहे दोन आणि तीनची जर रचना सारखी असेल तर एक आणि तीनची रचना सुद्धा क सॉरी एक आणि चारची रचना सुद्धा कशी असायला पाहिजे सारखी असायला पाहिजे त्यामधील संबंध जो आहे तो सारखा असायला पाहिजे बघ आता यामध्ये आपल्याला काटकोणाने ह्या रेषा जोडलेल्या दिसतात बरोबर आहे काटकोणाने आणि एक मध्ये काय दिसतं तर आपल्याला अर्धवर्तुळ दिसतो म्हणजे सगळ्यात अगोदर तर आपली जी चौथी आकृती आहे ही कशी असायला पाहिजे अर्धवर्तुळाने जोडलेली असायला पाहिजे आपण ते बघूया अगोदर कुठे मिळते हे फक्त आपल्याला ऑप्शन ए आणि ऑप्शन सी मध्ये पाहायला मिळते ऑप्शन बी चा जर विचार केला तर इथं पूर्ण काटकोणाने जोडलेल्या रेषा दिसतात म्हणजे सी सॉरी बी आपण कॅन्सल करू त्यानंतर डी मध्ये जर पाहिलं तर डी मध्ये दोन्ही रचना एकत्रित आलेल्या आहेत म्हणजे आपला प्रश्न आकृतीशी ऑप्शन डी चा कुठं संबंध लागत नाही त्यामुळे ऑप्शन डी आपण कॅन्सल करू उरतो काय ऑप्शन ए आणि ऑप्शन सी जर आता तुम्ही सी आणि एमध्ये जर विचार केला बारकाईने तर बघा आपले जे अर्धवर्तुळ आहे हे अर्धवर्तुळ कोणाच्या खालच्या बाजूतच संपून जात बरोबर आहे मात्र ऑप्शन सी मध्ये जर पाहिलं तर एक दोन तीन चार आणि पाचवी जी रेषा आहे ही रेषा कोनातून दुसऱ्या कोणाकडे जाऊन मिळते म्हणजे ऑप्शन सी सुद्धा आपलं काय होणार आहे कॅन्सल होणार आहे उरतो काय ऑप्शन ए म्हणजे प्रश्न क्रमांक उत्तर असणार ऑप्शन ए चला प्रश्न क्रमांक त्रेपन्न बघूया आता खूप सोपी आकृती आहे अशा आकृत्या या अगोदर आपण खूप पाहिलेल्या आहेत त्याच आकृतीच्या नियमानुसार आपण ह्या आकृतीचा उलगडा करणार आहोत तो कसा बघा एक दोन तीन आणि चार जर आपण एक पाहिलं दोन पाहिलं तीन पाहिलं म्हणजे ह्यांचा संबंध जो आहे तो आपला बघितल्या बरोबर लक्षात येतो बरोबर आहे मग आता काय करायचं आपल्याला इथे चौकोन पूर्ण करायचं आहे ठीक आहे म्हणजे या रचना ज्या आहेत त्या कुठं बदललेल्या आहेत का नाही बदललेल्या म्हणजे आपली कल्पनाशक्ती कशी असायला पाहिजे आपली जी आकृती आहे ही आपली आकृती म्हणजे बघा तुम्हाला अगोदर डॉटमध्ये काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपलं उत्तर कसं असणार आहे ते म्हणजे सुरुवातीला आपली जी आकृतीची सुरुवात आहे ते कुठून होत आहे डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यातून ठीक आहे मग आपण अगोदर अशीच आकृती निवडायची त्याच्यानंतर जी मधली रचना आहे ह्या रेषा कशा आहेत समांतर बघा एक दोन आणि तीन म्हणजे एक दोन आणि तीन बरोबर आहे पण ही जी रेषा आहे ही रेषा या कोणामध्ये कुठंतरी गेलेली दिसते का नाही म्हणजे आणि हे आतमधील जे कर्णरेषा आहे ती पूर्णपणे शेवटला जाते म्हणजे एक मधून निघालेली जी कर्णरेषा आहे ती चार मध्ये येऊन थांबते ठीक आहे कारण आपल्याला दोन मधून निघालेली तीन मध्ये येऊन थांबते असं दिसतंय म्हणजे आपली एक मधून निघालेली जी कर्णरेषा आहे ती कुठं थांबायला पाहिजे चार मध्ये म्हणजे हा जो बॉक्स आहे हा बॉक्स आपल्याला ह्या बाजूला मिळायला पाहिजे आणि आतमधील वक्ररेषा म्हणजे एक दोन तीन रेषा आणि मधून जी येणारी आहे ती रेषा मिळायला पाहिजे बघा आता एक दोन तीन ह्या रेषा आपल्याला ऑप्शन ए मध्ये मिळतात मात्र इथं जी रेषा आहे ही कशी झालेली तुटलेली आहे म्हणजे ऑप्शन ए हा कॅन्सल होतो ऑप्शन बीचा जर विचार केला आपण तर बीमध्ये आपल्याला रेषा मिळते मात्र ही जी दुसरी रेषा आहे ही रेषा इथं जादाची किंवा एक्स्ट्राची आलेली असल्यामुळे आपण ऑप्शन बी सुद्धा कॅन्सल करूयात त्यानंतर ऑप्शन सीचा विचार करूयात आणि ऑप्शन डीचा विचार करूयात ऑप्शन डीचा विचार जर, जर केला तर यामध्ये जी एक रेषा आहे मधली रेषा ही इथं रचना दिलेली नसल्यामुळे ऑप्शन डी सुद्धा कॅन्सल होतो मग उरतो काय तर ऑप्शन सी म्हणजे आपण जर ऑप्शन सी ला या चौथ्या चौकोनामध्ये ठेवलं तर आपली प्रश्न आकृती ही पूर्ण होणार आहे म्हणजे प्रश्न क्रमांक त्रेपन्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन सी त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौपन्न आता यामध्ये तर काहीच म्हणजे वेगळं असं काही दिसतच नाहीये कारण आपल्याला काय करायचंय की आपण जसं एक दोन तीन आणि चार असं जर पाहिलं तर बघा एक आणि दोन हा जो रंगवलेला भाग आहे हा अर्धा एक मध्ये आहे आणि अर्धा दोन मध्ये आहे बरोबर आहे त्याचाच बरोबर हा रंगवलेला भाग आहे तो अर्धा एक मध्ये आहे आणि अर्धा तीन मध्ये आहे ठीक आहे मग आता आपला जो भाग असणार आहे तो कसा असणार आहे ऑप्शन म्हणजे बघा की चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला जो भाग मिळणार आहे रंगवलेला तो अर्धा तिस तिसऱ्यासोबत जुळलेला असणार आहे आणि अर्धा दुसऱ्यासोबत असणार आहे ठीक आहे चला विद्यार्थ्यां प्रश्न क्रमांक चोपन्न आपण पाहूया आता प्रश्न क्रमांक चोपन्न मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा की ही जी प्रश्न आकृती आहे या प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला काय दिसतंय हा जो रंगवलेला भाग आहे हा रंगवलेला भाग आपल्याला अर्धा आप एक मध्ये दिसतो तर अर्धा दोन मध्ये दिसतो बरोबर आहे त्याचबरोबर एक मधलाच काही भाग आपल्याला रंगवलेला आहे तो तीन मध्ये दिसतो म्हणजे आता आपल्याला चौथा रखाना जर पूर्ण करायचा आहे म्हटल्यानंतर आपण काय करायला पाहिजे की आता हा जो चौथा रखाना आहे यामध्ये आपल्याला रंगवलेला जो भाग आहे हा भाग आपल्याला अर्धा तीन सोबत जुळायला मिळणार आहे आणि अर्धा दोन सोबत जुळायला मिळणार आहे बघा मग आता यामध्ये काय होणार आहे की आपली कल्पनाशक्ती वापरून बघूयात आपली जी आकृती आहे ते आपल्याला कशी मिळणार आहे बघा याप्रमाणे आणि ही रेषा पूर्णपणे खालचा चौकोना म्हणजे ही कर्णरेषा रेषा एक पासून चारमध्ये येऊन थांबणार आहे म्हणजे आपली प्रश्न आकृती अशी आहे तर उत्तराकृती आपली वरचा उजव्या कोपऱ्यातील वरचा भाग डाव्या कोपऱ्यातील खालचा भाग आणि आतमध्ये असलेली रेषा याप्रमाणे आपली उत्तराकृती असणार आहे चला आता बघूयात आपण ऑप्शन एमध्ये काय दिसतंय ऑप्शन एमध्ये आपल्याला सेम आकृती मिळत आहे बघूया बी सी आणि डी मध्ये काय फरक आहे सी मध्ये सॉरी बी मध्ये जर पाहिलं तर ही जी दिशा आहे रंगवलेल्या भागाची जी दिशा आहे ही कशी आहे परस्पर विरोधी आहे म्हणजे बी कॅन्सल होतो सीचा जर विचार केला तर ही रचना जी आहे ही पूर्णपणे चुकीची आहे आपल्या प्रश्नाकृतीमध्ये अशी रचना कुठेच आलेली नाही त्यामुळे ऑप्शन सी कॅन्सल होतो आणि डी तर पूर्णपणे वेगळा आलेला आहे म्हणजे चुकीचं आहे डीला तर आपण विचार विचार करण्यासारखं काहीच मिळणार नाहीये डी ऑप्शनमध्ये उरतो काय ऑप्शन ए मिळतो म्हणजे एला जर आपण प्रश्न आकृतीमध्ये ठेवलं बरोबर तर आपलं जे उत्तर आहे ते काय मिळणार आहे आपल्याला पूर्ण होणार आहे आपली जी आकृती आहे ती पूर्ण होणार आहे म्हणजे प्रश्न क्रमांक चोपन्नचं उत्तर आहे ऑप्शन ए त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक पंचावन्न अगदी सोपी आकृती आहे यामध्ये फक्त आपल्याला ह्या रचना पूर्ण करायच्या यामध्ये काय वेगळं आणि काय सारखं काहीही आपल्याला बघण्याची गरज नाहीये आरशातील प्रतिमा म्हटलं तरी चालेल किंवा ही रचना फक्त पूर्ण करायची आहे आकाराला पाहून म्हटलं तरी चालेल बघा यामध्ये काय आहे आपल्याला हा वर्तुळाचा जो भाग आहे तो पूर्ण करायचा आहे म्हणजे आपल्या आकृतीची सुरुवात कुठून होते की चौकोनाच्या वरच्या डाव्या कोपऱ्यातून बरोबर आहे म्हणजे सुरुवातीला आपल्याला इथं वर्तुळ मिळणार आहे त्याच्यानंतर चौकोनाचा भाग चौकोनामध्ये डॉट मिळणार आहेत आणि शेवटी आपल्याला रंगवलेला चौकोनाचा तुकडा मिळणार आहे तर अगोदर आपल्याला असंच आहे की सुरुवातीला आपल्याला चौकोन बघायचा आहे बघा मग सुरुवाती ऑप्शन एला पाहिलं तर तिथं चौकोन दिसतो आपल्याला वर्तुळ पाहायचं आहे म्हणजे आपण ऑप्शन ए कॅन्सल करू ऑप्शन बीचा विचार करू शकतो कारण सुरुवात वर्तुळाने झालेले सी सीचा विचार करू शकतो सुरुवात वर्तुळाची आहे आणि डी चा पण विचार करू शकतो कारण वर्तुळाचीच सुरुवात आहे त्यामुळे ऑप्शन ए हा पहिल्याच निष्कर्षामध्ये आपला कॅन्सल होतो त्यानंतर बघूयात वर्तुळाच्या कडेनी आपल्याला काय दिसतय तर छोटे छोटे डॉट दिसत आहेत ठीक आहे बघूयात आपण कुठं मिळतं ऑप्शन बी मध्ये आपल्याला वर्तुळाच्या कडेने छोटे डॉट दिसत आहेत ऑप्शन बी चा विचार करू ऑप्शन सीचा जर विचार करायचा असेल तर वर्तुळाच्या कडेनी आपल्याला डॉट दिसत नाहीत म्हणजे आपण ऑप्शन सीला कॅन्सल करू आणि ऑप्शन डीचा जर विचार केला तर आपल्याला वर्तुळाच्या कडेने काय दिसतंय डॉट दिसत आहे ठीक आहे त्यानंतर बघूया हा जो रंगवलेला भाग आहे रंगवलेला भाग आपल्याला कुठं दिसतो कि वर्तुळा डॉटच्या बाजूला दिसतो म्हणजे आपल्याला इथं डॉटच्या बाजूला रंगवलेला पूर्णपणे भाग दिसत आहे ठीक आहे म्हणजे आपली जी प्रश्न आकृती आहे प्रश्न आकृतीशी आपल्याला मिळती जुळती आकृती कोणती असणार आहे ऑप्शन डी असणार आहे प्रश्न क्रमांक छप्पन्न बघूया आपण आता प्रश्न क्रमांक छप्पन्नमध्ये आपल्याला एक दोन आणि चार हे ह्या आकृत्या दिलेल्या आहेत म्हणजे आपल्याला तीन हा पूर्ण करायचं आहे मग आता आपला जो संबंध आहे तो एक दोनशे आहे का एक चारशे आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे यामध्ये बघा काय दिसतंय जर आपण एकला नव्वद अंशामध्ये फिरवलं तर आपल्याला काय मिळणार आहे चार, चार बरोबर आहे मग जर आपण दोनला नव्वद अंशामध्ये फिरवलं तर आपल्याला कसं ऑप्शन मिळायला पाहिजे ते बघूया बघा ऑप्शन एमध्ये आपल्याला दोन प्रमाणे आकृती मिळते म्हणजे ऑप्शन ए हे कॅन्सल होतं त्याबरोबर जर बीचा विचार केला तर एची पाण्यातील प्रतिमा सॉरी आरसातील प्रतिबिंब आपल्याला कुठं दिसतं बी बी मध्ये दिसतं म्हणजे बी सुद्धा कॅन्सल होतो त्यानंतर सी चा आणि डीचा विचार करूया जर आपण सी चा विचार केला तर आपण जर आ, ही आकृती नव्वद अंशात फिरवली तर आपल्याला सी प्रमाणे मिळू शकते आणि जर डी चा विचार केला तर आपल्याला ती जशी आकृती आहे हिचं बरोबर पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला कुठं दिसतं ऑप्शन डी मध्ये दिसतं म्हणजे ऑप्शन डी सुद्धा कॅन्सल होतो उरतो काय ऑप्शन सी जर आपण दोन ला नव्वद अंशामध्ये फिरवलं तर काय मिळतं ऑप्शन देवा देवा कृती चुकली चला प्रश्न क्रमांक छप्पन्न बघूया आपण प्रश्न क्रमांक छप्पन्न मध्ये आपल्याला काय दिसतंय की जर आपण एक ला नव्वद अंशामध्ये फिरवलं तर आपल्याला काय मिळतो चार मिळतो बरोबर आहे मग आता आपल्याला दोनला सुद्धा नव्वद अंशामध्ये फिरवायचं आहे म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे दोन मिळणार आहे चला बघूयात ऑप्शन एचा जर विचार केला तर आपल्याला काय दिसतं जर जे दोन मध्ये जी आकृती दिलेली आहे तिचीच आरशातील प्रतिमा आपल्याला एमध्ये दिसते आणि ए ची आरशातील प्रतिमा आपल्याला बी मध्ये दिसते म्हणजे ए आणि बी जे आहे ते कसं आहे कॅन्सल झालेलं आहे जर सीचा विचार केला तर सीला जर आपण पाहिलं हो, तो तो तर आपला जो चौथा भाग आहे या चौथ्या भागाचीच आरशातील प्रतिमा आपल्याला कुठं दिसते सीमध्ये दिसते म्हणजे सी सुद्धा कॅन्सल होतो उरतो काय ऑप्शन डी जर आपण दोनला नव्वद अंशामध्ये फिरवलं तर काय मिळेल आपल्याला ऑप्शन डी मिळेल म्हणजे प्रश्न क्रमांक छप्पन्नचा आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन डी त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक सत्तावन्न आता जसं आपण प्रश्न क्रमांक छप्पन्न बघितलाय याच नियमानुसार आणि याच सिच्युएशन आपल्याला प्रश्न क्रमांक सत्तावन्न पण बघायचं आहे चला बघूया आपण काय करूया आता एक मध्ये काय दिसतंय बघूयात एक ला जर नव्वद अंशामध्ये फिरवलं तर आपल्याला काय मिळालेलं आहे चार बरोबर आहे मग जर आपण तीन ला नव्वद अंशामध्ये फिरवलं तर आपल्याला काय मिळणार आहे दोन मिळणार आहे बघूयात मग ऑप्शन म्हणजे आता यामध्ये काय होतं बघा परस्पर विरोधी आकृती तयार होते ठीक आहे हे बघा इथं खाली डॉट आहे तर इथं वर डॉट येतो आणि ही जी वक्र रेषा का आहे ती कुठं जाते खालच्या बाजूला म्हणजे आता नव्वद अंशामध्ये फिरवायचं यामध्ये गोंधळून जायची गरज नाही कारण काय करायचं जी आकृती आहे तिच्या फक्त उलट आकृती आपल्याला बनवायची आहे मात्र चिन्हांची काही आदला होत नाही त्यानंतर बघूया आता तीन मध्ये काय दिसतं सुरुवातीला आपल्याला ऑप्शन एचा जर विचार केला आपण तर आपल्याला ऑप्शन ए हे आपल्याला तीन प्रमाणे मिळते मात्र हे जे चिन्ह आहे ह्या चिन्हाची रचना विरुद्ध झालेल्या असल्यामुळे हो ए हा कॅन्सल होतो त्यानंतर बीचा जर विचार केला तर बी मध्ये हा जो डॉट आहे तो आपल्याला कुठं मिळणार आहे या बाजूने ठीक आहे त्याच्यानंतर हे जे चिन्ह आहे हे चिन्ह सुद्धा कसं होणार आहे विरोधी होणार आहे म्हणजे आपलं बी सुद्धा <coughs> कॅन्सल होतं त्यानंतर ता, जर आपण सी चा विचार केला तर सी मध्ये आपल्याला हे मिळू शकतं कारण काय होतं की बघा आपल्याला डॉट सुरुवातीला मिळणार आहे आणि ही ते ला 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 जी रचना आहे ती ॲज इट इज आपल्याला सीमध्ये मिळत आहे जर डीचा विचार केला तर आपल्याला डीमध्ये काय दिसतं जशास तशी आकृती म्हणजे तीनमध्ये जी आकृती दिलेली आहे तीच आकृती आपल्याला ऑप्शन डीमध्ये पाहायला मिळते म्हणजे प्रश्न क्रमांक सत्तावन्नचा आन्सर असणार आहे ऑप्शन सी त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न मध्ये आपल्याला काय दिसतंय की ही जी आकृती आहे एक आणि दोन ह्या एकमेकींच्या आरशातील प्रतिमा आहेत बरोबर आहे म्हणजे आता तीन आणि चार सुद्धा काय असायला पाहिजे एकमेकींच्या आरशातील प्रतिमा असायला पाहिजे जर आपली कल्पनाशक्ती वापरली तर आपलं सुरुवात कसं आकृतीची सुरुवात कशी असायला पाहिजे बघा की डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यामध्ये चौकोनाचा भाग आहे तो पूर्ण केलेला पाहिजे आणि ही जी कर्णरेषा आहे ती या पद्धतीने पाहिजे ठीक आहे आणि खालच्या कोपऱ्यातील उजव्या बाजूचा चौकोन हा खाली पाहिजे म्हणजे आता बघा ऑप्शन एमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला असं मिळतं त्यानंतर ऑप्शन बीचा जर विचार केला तर ही जी रेषा आहे ही कशी आहे सरळ आलेली आहे त्यानंतर ऑप्शन सीचा जर विचार केला तर ऑप्शन सीमध्ये पूर्णपणे विरुद्ध बाजू आहे म्हणजे जसं की तीनमध्ये दिलेलं आहे तसंच आपल्याला तीनमध्ये सीमध्ये दिसत आहे आणि ऑप्शन डीचा जर विचार केला तर ही जी रेषा आहे ही कुठं खाली खालच्या चौकोनाला मिळालेली आहे म्हणजे डी सुद्धा कॅन्सल होतो उरतो काय ऑप्शन ए आणि ऑप्शन बी जर आपण बारकाईने विचार केला तर ए बी मध्ये आपल्याला काय दिसतं की सरळ रेषा दिसते बरोबर आहे आणि आपली जी रेषा आहे ही कशी आहे थोडीशी क्रॉस आहे म्हणजे ऑप्शन ए हे आपलं उत्तर असणार आहे म्हणजे प्रश्न क्रमांक अठ्ठावन्नचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन ए त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक एकोणसाठ आता एकोणसाठ सुद्धा आपल्याला अठ्ठावन्नच्याच पद्धतीने सोडवायची आहे आणि ती कशी ते बघा हे एक आणि दोन तीन आणि चार तर एक ही आरशातील प्रतिमा आहे दोनची बरोबर आहे म्हणजे तीन सुद्धा काय असायला पाहिजे चारची आरशातीलच प्रतिमा असायला पाहिजे चला मग आपण काय करूयात हा छोटासा वर्तुळ आहे तो पूर्ण करून घेऊयात त्याच्यानंतर इथला चौकोन पूर्ण करून घेऊयात बघा आपली कल्पनाशक्ती वापरून आणि ही जी रेषा आहे ही जोडून घेऊयात म्हणजे आपल्याला आकृती काय मिळणार आहे तर हा जो चौकोन आहे उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला छोटीशी वक्र रेषा आणि डाव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात छोटासा चौकोन मिळणार आहे तर अगोदर आपण उजव्या कोपऱ्यात असलेल्या वक्र रेषेचा विचार करणार आहोत जे आपल्याला ऑप्शन एमध्ये मिळत नाही ऑप्शन सीमध्ये मिळत नाही मिळते फक्त बी आणि डी मध्ये मात्र आपल्या प्रश्न आकृतीमध्ये खालच्या बाजूला चौकोन आहे जो आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिसतो आणि ऑप्शन डी मध्ये खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला वर्तुळच दिसतो म्हणजे ऑप्शन डी सुद्धा कॅन्सल होतो उरतो काय ऑप्शन बी म्हणजे प्रश्न क्रमांक एकोणसाठचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक साठ आता या प्रश्नामध्ये गोंधळायची तर बिलकुल गरज नाही आहे आणि विचार करण्यासारखं का काहीच नाही कारण साठमध्ये आपल्याला काय दिसतं तर एक दोनशी तंतोतंत आहे दोन तीनशी तंतोतंत आहे तंतो म्हणजे आपला चौथा भाग सुद्धा कसा असायला पाहिजे तीनशी एकशी आणि दोनशी बरोबर तंतोतंत असायला पाहिजे म्हणजे बघा आता यामध्ये जी रचना आहे ह्या छोट्या एका एका चौकोणाचा जर विचार केला तर दोन परस्पर कर्ण आहेत ते दोन दोन्ही एका रेषेत छेदतात आणि प्रत्येक कर्णाच्या वर काय दिसतं आपल्याला एक काटकोणाचं चिन्ह दिसतं ठीक आहे आणि सगळ्यांची जी दिशा आहे जी रचना आहे ती कशी आहे सगळीकडे सारखी आहे म्हणजे कुठल्याच भागात ही रचना बदललेली नाही जी आपल्याला ऑप्शन एमध्ये बदललेली दिसते सी मध्ये बदललेली दिसते डी मध्ये बदललेली दिसते उरतो काय ऑप्शन बी म्हणजे प्रश्न क्रमांक सातचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला हा आमचा आजचा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट्सद्वारे नक्की सांगा मग जे विद्यार्थी आता पाचवीमध्ये नोदयाचा अभ्यास करत आहेत अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद